ॲडव्हर्ब क्लॉजचा पाचवा प्रकार ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन, म्हणजेच विरोधाभास क्रियाविशेषण उपवाक्य आज आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणजे काय ते पाहूयात. दिलेल्या या प्रकारच्या क्रियाविशेषण उपवाक्यात मुख्य उपवाक्यातील कल्पनेचा विरोधाभास मांडला जातो. कधीकधी आपण दोन विधाने तयार करतो, त्यापैकी एक दुसऱ्या विधानाचा विरोध असते, त्यामुळे या प्रकारच्या वाक्यांना ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन असे म्हणतात. या प्रकारच्या क्रियाविशेषण उपवाक्यात बहुधा दो आणि अल्दो याचा वापर केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, दो रामू स्टडीड हार्ड, ही डिडंट गेट फर्स्ट क्लास. अंडरलाईन द क्लॉज अँड नेम इट, म्हणजेच उपवाक्याला अधोरेखित करून नाव लिहा. सुरुवातीला दिलेले वाक्य जशास तसे लिहायचे, म्हणजेच दो रामू स्टडीड हार्ड, ही डिडंट गेट फर्स्ट क्लास. या वाक्यात दो रामू स्टडीड हार्ड याखाली अंडरलाईन केलेला आहे, कारण ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. वरील उदाहरणात दोन वाक्यात, पहिल्या वाक्यात रामूने खूप अभ्यास केला आणि दुसऱ्या वाक्यात त्याला फर्स्ट क्लास मिळाला नाही, असा विरोधाभास दर्शविला गेलेला आहे. तसेच वाक्याची सुरुवात दोने झाल्याने हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट यावर परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न पाहूयात. परीक्षेत दोन प्रकारे प्रश्न विचारतात. एक तर आयडेंटिफाय द क्लॉज, म्हणजेच उपवाक्य ओळखा, किंवा अंडरलाईन द क्लॉज अँड नेम इट, म्हणजेच उपवाक्याला अंडरलाईन करून नाव लिहा. फर्स्ट एक्झाम्पल, अल्दो इट इज डिफिकल्ट वर्क आय एन्जॉय इट. वरील उदाहरणात अल्दो इट इज डिफिकल्ट वर्क हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे, कारण वाक्याची सुरुवात अल्दोनी झालेली आहे. आय एन्जॉय इट हे मेन क्लॉज आहे. अल्दो इट इज डिफिकल्ट वर्क आय एन्जॉय इट हे वाक्य सुरुवातीला जशास तसे लिहून अल्दो इट इज डिफिकल्ट वर्क या वाक्याखाली अंडरलाईन केलेलं आहे, कारण ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. वरील उदाहरणात दोन वाक्यात विरोधाभास दर्शविला आहे. पहिल्या वाक्यात जरी ते काम अवघड असले तरी मला त्यात आनंद वाटला हा विरोधाभास आहे, आणि वाक्याची सुरुवात अल्दोने झालेली आहे, म्हणून ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. अल्दो इट सीम्स बॅड आय विल बाय इट. वरील उदाहरणात अल्दो इट सीम्स बॅड हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे, कारण वाक्याची सुरुवात अल्दोने झालेली आहे. आय विल बाय इट हे मेन क्लॉज आहे. अल्दो इट सीम्स बॅड आय विल बाय इट हे वाक्य सुरुवातीला जशास तसे लिहून अल्दो इट सीम्स बॅड या वाक्याखाली अंडरलाईन केलेलं आहे, कारण ते
ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. वरील उदाहरणात दोन वाक्यामध्ये विरोधाभास दर्शवलेला आहे. पहिल्या वाक्यात जरी ते वाईट दिसत असले तरी मी ते खरेदी करेन हा विरोधाभास आहे आणि वाक्याची सुरुवात अल्दोने झालेली आहे, म्हणून हे वाक्य ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, वाक्यातील ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट ओळखण्यासाठी लक्षात ठेवा, दिलेल्या दोन वाक्यात विरोधाभास दर्शविलेला असतो आणि वाक्याची सुरुवात दो आणि अल्दो या शब्दांनी झालेली असते.